नाही सगळ्यात महत्त्वाचं हे बघ तुला सांगतो या हा पुरीच्या घरच्यांना कळता कामा नये की तू दारू पितो या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझं पहिलं लग्न झालंय हे जर कळलं तर तुझा हा संसार मोडून जाईल कळलं ना हा देण्यात येणार सगळं हो हा तोंडपणी एवढ्या मिहिनतीने पोरगी बघितली हा आणि तिथं जर काय काशी घातली तर तुला घरी गेल्या फासच देतो अरे तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका काही सुद्धा गडबड होणार नाही आपलं सगळं लक्षात आहे लक्षात आहे ना बोलिया पुरेचं घर बघ किती मोठं आहे लय मोठी पार्टी दिसतीकडे लय मोठं घर आहे अक्का पण माझं लगीन कोणी करायचं अरे बोल्या आपण त्या किसना भाऊजीसाठी आलोय त्यांचं एकदा ओळख करी मग तुझ्यासाठी मी चांगली पुरगी बघू अक्का एका तुम्हाला कसा वाचतो ग बस की पांडा हा या मुलीचा घर प्रवेश करण्या अगोदर मी एखादा घोट घ्यावा म्हणतोय कशाचा घोट घ्यायचा तुला अक्कल आहे का 10 रुपयाला आला का लगीन करायला आलाय ह्याच्यामुळे तुला कुठं येत नाही बघ कसं लगीन व्हायचं अक्कलच नाही आम्ही तुझ्यासाठी पोरगीच बघणार नाही आता एवढे पाहुणे येणार म्हटल्यावर कसं आहे घर छान ना एक नंबर अगदी तुमच्यासारखं काळ पांढरं म्हणजे पांढरा शुभ्र कलर छान वाटतो उठून दिसतो काळ्या कलर वर मला एक विचारायचं होत नवरा मुलगा कोणता यातला मी तुमचा मुर्दा बसलो तुमचा तुम्ही नवर देऊन मी काय वरमाय का तुमची अगदी चेष्टा केली सुंदरे अहो पाहुणं त्याचं कसं आहे चेष्टा केली हो म्हणजे मी सोडला तर बाकी सगळे नवर देवच आहेत पण सध्या आम्हाला आमच्या किशनराव साठी पोरगी बघायची या तेवढी दाखवली असते म्हणजे माझी इच्छा पूर्ण ज्याची इच्छा पूर्ण झाली असते बाकी काय म्हणजे हे नवरदेव आहेत का बर काय घेणार आपण क्वार्टर वॉटर वॉटर घेणार चुकून जी फुसकाटली त्याची क्वार्टर वॉटर असं होतं ना बाकी काय माहितीये का थोडी इंग्लिश जरात माळ्यात नाही ना असं म्हणून असं बर महत्वाच काय अपेक्षा आमच्याकडून आपल्या काय अपेक्षा असणार तवा खायला ताटवाटी आणि चेष्टा केली लहानपणापासून माझ्यावर राहिला ना चेष्टा करायचा स्वभावच आहे तसा विनोदी खोर जरा गंमत केली तसा तो हातबट्टीच्या गोत्या शेजारी जन्माला आला म्हणून सारखी तोंडात हातबट्टी शानपट्टी ती शानपट्टी करू नको नाही तर लग्न बायडा माझंच लगीन होताना नशीब कुठं झोपलं होतं काय माहिती माझं हिच्यासंग झालं असत तर अयो ही तर माझ्या राणीपेक्षा भारी दिसते ती मला हीच पुरगी दाखवाय पाहिजे होती सगळ्यांना चमचे दिले तर आमच्या हाताला काय कोण फुटलंय काय चमचे द्यायला मला ह्या पुरीचं लग्न करायचंय हे बोलिया तुझं डोकं काही चक्रम झालंय वे पुरगी तुझ्यासाठी नाही तर किसन भाऊजीसाठी बघायला आलोय आपण तुझ्यासाठी हिच्यापेक्षा चांगली बघू की मग भाऊजी कशी वाटली मुलगी एकदम कडक म्हणजे पोरगी तशी भारी बर का पण किसनासाठी भारी या हो ना किसना भारी ना पुरी मग असा नंदी बैलासारखा खाली का मान घालतोय तिकडे बघ पुरीकड बाकड कुठे बघतो पुरीकड बघ ना लागायला काय झालं लपडे लुपडे करायची माहित नाही सांग भारी भारी ना भारी काय मुलीला प्रश्न विचारायचे असतील तर बिंदास्ती विचारा तसं लई विचारायच्या का पण वेळच गावा नाही
तुम्ही ना काही विचारू जे काही विचारायचं ना ते भाऊजी घेतात विचारून भाऊजी विचार बरं सगळं एकदा माझ्याकडनं काय गडबड बिडबड झाली म्हणजे नको मी नसतो विचार काय गडबड होत नाही विचारून टाक बरं आला जे केला घेशा परत परत कुठं चान्स येतोय असला गे अरे विचार बाबा मी नाही विचारणार बारक पोरासारखं करून मी नाही विचारणार विचार की नाही विचारणार विचार तुम्हाला मुलं बाळ किती तुला म्हणलं का नाही माझ्याकडनं काहीतरी गोंधळ होत असतो का नाही झालं का नाही गोंधळ आता तुझ्या बापाने असला प्रश्न विचारला होता का पाहुणा काय बोलताय ते हे बघा पाहुणा समजून घ्या बारीक पोरग चुकून निघाला असेल तोंडातनं शब्द समजून घ्या असं गैरसमज करू नका हा ना हा गमत बायडी तुझं शिक्षण काय झालंय शिक्षणाचं काय विचारताय तिला अहो तिचे जर उकाने ऐकले ना तुम्ही येड हचाल येड इतकं भारी उकाने घेते ते हा पहिलं एक येड आहे दुसरं कशाला येड करतात ऐका पैकी बायडा बाळा घे रे एक उखाना लग्नाआधी नाव घ्यायला वाटते मला लाज लग्नाआधी नाव घ्यायला वाटते मला लाज तुमच्यासाठीच बरं का पाहून तीन सोडले आणि चौथ्याचं उद्घाटन केलं मी आज पाणी पाला पाणी द्या कसं काय गंमत गंमत चेष्टा जसं तुमच्या नवरदेवाला चेष्टा गंमत करायची सवय तसं आमच्याही बाळाला गंमत चेष्टा करायची सवय पांढरे डोळे केले नाही राग मानू नका तुम्ही तसे फार संस्कारच केलेत तिच्यावर संस्कार हा दिसते तुमच्या मुलीचे संस्कार उखाण्यातनं संस्कार म्हणे बरं ते झालं पण या बायडाला तुमच्या स्वाधीन केल्यावर तिला सुखात ठेवणार ना एकदम पहिल्या बायक सारखं काय पहिल्या बायक सारखं म्हणजे या पोराचं अगोदर लग्न झालंय नाही नाही अहो ते काहीतरी गैरसमज उघड उघड आमची फसवणूक करताय तुम्ही आमची पुरची माझी काय तुम्हाला याच्या आतमध्ये चल काय जास्त लावली काय तुम्ही कसं नाही तुम्ही काय म्हणला आणि काय हो तुम्ही मग तोंड घेऊन सांगताय आम्हाला पोराला असं नाही असं तसं नाही असं हे करा तोंडाच्या काय म्हणलं मग विचार आहे का या आहे का ते आहे का एवढं आहे पण दुकानदार पण दुकानदार एक गोळ्या घातल्या तरी चल तो पहिले डंगरे ओढ्याचं माझ्या बडा बडा करते काय अक्कल बी काय डंगरी डोंगरू कसं माहिती का डंगरे पाहुणा ते चुकून चुकून गंमत त्याचं काय झालं त्याला काय म्हणायचं होतं बोलायला पहिल्या बायको सारखी नाही पहिल्याच बायको साठी एवढं लाडकं असं म्हणायचं होतं डंगरे पाहुणा सॉऱ्या सॉरी मलाच माफ करा बरं का नाही मला ते बीपीचा त्रास आहे वाढला म्हणजे मला असं पटापट नाही माफ करा हा कर आपल्याला तोंडाचं म्हणलं माफ करा नाही परत सेम क्वालिटी बस 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 नाही तुम्हाला तेच म्हणलं काहीतरी गैरसमज होत्यात बोलल्याने प्रश्न सुटतात तो असं भांडून जमत का बरं झालं बाळा बंदूक आणले नाही तो नाहीतर केवढा अन्न तर घडला असता माझ्या हातनं अहो पण पप्पा बंदुकीत गोळ्याच नाही घडवते काय बापाची तू इतका बरं जाऊ दे मुलाला तुला काय प्रश्न विचारायचे असतील तर बिंदास विचार हा मला त्यांच्याशी एकांत बोलायचं बघितलं संस्कार माझ्या मुलीला एकांत फार आवडतो तासन तास एकांतात मोबाईलवर असते ती कोणाशी मैत्रिणीशी बोलते ती मैत्रिणी मैत्रिणी 10-12 असतील मैत्रिणी हो फोनवर बोलाय तेच म्हणलं एकांतात बोललो असतो तर आम्ही दोघांनी निर्णय घेतला असता ना चल एकांतात बोललो अग सुंदरे माझ्यासाठी नाही म्हणत किसनासाठी म्हणतो आम्ही एकांतात बोलून सांगितलं असत त्याला मी कळतय ना मग त्यांचं ते बघते ना भाऊजी जावा बरं तुम्ही बोला अरे जा जा किशा बिंदाशी विचार प्रश्न जा का मी जाऊ का लगेच जा बाळा हा काय वाटेल ते प्रश्न विचारून घे हा जा जा तर काय म्हणत होता तुम्ही मुलगी आमच्या आज्ञेच्या बाहेर नाही दिलेला शब्द पाळणार ओके बस म्हणलं बसणार उठ म्हणलं उठणार चावट पाहुणे आयला हे बी एवढा असून ह्याच्या नशिबात एवढी लुसलुशीत कवळी शिंपली आणि मी एवढा चांगला वेल सेटल असून माझ्या नशिबात असली ढोली मैस पडली
पण आहे. हा बोलतो की तुझं कॉलेजमध्ये कोण बॉयफ्रेंड वगैरे? आवलय काय आवलय टेन्शन येतं मला असं कोणी प्रश्न विचारला की आता एक असतं तर सांगितलं असतं लगेच. मग सांग खरं आहे का नाही बॉयफ्रेंड तुझा एखादा? अहो ती राहू दे आपण दुसऱ्या विषयी बोलू की. ना ना मला अगोदर सांग तू. आवं ते सगळ्यांना मी सोडून दिला आता फक्त तुम्हीच माझा मितवा. ए मला काय असलं सांगू नको मला अगोदर सांग मी तुझा कितवा. असा सातवा किंवा आठवा? सातवा का आठवा नेमकं नीट सांग. आठ झाले असते पण रम्याचा मर्डर झाल्यामुळे सातच. हा मग त्यानं माझं कधीच काय ऐकलं नाही त्याच्यामुळे मी राग रागात टाकला बॉक्सावर. बॉक्स टाकायचा तू? हा आईला किसले अजून कस काय नाही आलं. किसने अजून कस काय खाली आहे ना? नाही मला असं वाटतंय मी त्यांना बघून येतो काय चाललंय त्या. तुम्ही गेल्याशिवाय त्यांच्या एकांतात खड्ड पडणार नाही. जाऊ घ्या बोलू. आता केलंय ते केलंय त्या चोरी कशाची? किसनिया किती वेळ झालं गप्पा मारतोय अरे पोरगी पटवतोय का तिला आता इथूनच लग्न करून निघून जातोय. तू इकडे आधी अरे किसनिया अरे काय झालं पटली का नाही पोरगी? अरे पांडा तिने मर्डर केलाय. काय मर्डर? त्या पोरीने मर्डर केला? अरे अडबीड लागलं काय तुला असं म्हणायला? एवढी भारी कवळी लुसलुशीत शेंगायला का तिच्याकडे बनून वाटत का मर्डर करीन? अरे तिला मच्छर तरी मर का लागला मर्डर केला म्हणून सांगायला? तिने तिथे तोंडाने सांगितलं मी माझ्या कानाने ऐकलंय आणि तिची सतत लपडी सुद्धा आहे ती. काय नाही नाही किसना तुझा काहीतरी गैरसमज होतोय. कोणती मुलगी स्वतःची बदनामी एवढी करून घेईन का स्वतःच्या तोंडून? नक्कीच काहीतरी गडबड आहे. एक काम कर तू पुढे जा मी आलोच. तुला कधी येत ये बाबा माझा मर्डर व्हायच्या अगोदर मी जातो. नाही नाही काहीतरी भानगड दिसते. मग भाऊजी फिक्स का लग्न? नाही वहिनी मला यांच्या मुलीसोबत नाही लग्न करायचं. कारण तुमची मुलगी लफडेबाज आहे. काय? हो तुमची मुलगी लफडेबाज आहे आणि तिने एक मर्डर सुद्धा केलाय असं मी नाही म्हणत असं सगळं तुमच्या मुलीनंच आम्हाला सांगितलंय. काय गं भाईले काय सांगितलं त्यांना आधी का सांगितलं? कारण तुम्ही मजबूर केलं असं सांगायला तिला. बायडी दहावीला आहे ना आता? हो दहावीला. म्हणजे तिथं शिक्षण सुद्धा आमच्यापासून तुम्ही लपवून ठेवलं? बायडी एक नाबालिक मुलगी असताना सुद्धा तिचं तुम्ही लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होता. हा तिचा दारोडा बाप. म्हणूनच बायडीने हे सगळं खोटं नाटक सांगितलं आम्हाला. मर्डर केलाय लफडेबाज आहे. कोणती मुलगी स्वतःची इज्जत अशी घालवत नसते. बायडीला अजून शिकायचं होतं पुढं जाऊन स्वतःचं नाव कमवायचं होतं पण तुम्ही तुमचा मुर्दा बसवला तुमचा तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देत होता काय तिच्या स्वप्नांवर पाणी होतो ना? हे बघा ताई नाहीतर काय शिकून दिवे लावणार आहे ती विनाकारण खर्चाला काय? अरे डांगऱ्या जर प्रत्येक बापाने तुझ्यासारखाच विचार केला असता तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवन जगणारी स्त्री निर्माणच झाली नसती. दुर्दैव आहे आपल्या देशाचं की तुझ्यासारखं बाप हे जगात आहेत जे आपल्या नाबालिक मुलींचं लग्न लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. या असल्या डंगरे पावल्याला ना असं वाल्या फोकाने हल्लं पाहिजे. ना 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 ह्या असल्या पावल्याला पोलिसांच्या ताब्यात ठेवून मार दिला पाहिजे. जेलमध्ये टाकलं पाहिजे त्याला. पोलिसांच्या ताब्यात? नाही नाही मला मान्य आहे की माझे वडील मला शिकू देत नाही पण मी माझ्या स्वप्नांसाठी माझ्या जन्मदात्या वडिलांना जेलमध्ये गेलेलं नाही पाहू शकत. प्लीज तुम्ही असं पोलिसाचं वगैरे नाव काढू नका. माझे स्वप्न आपण राहत्यात राहू द्या. बघा बघा जरा जीवाला लाजा. ज्या मुलीचं स्वप्न तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाल्याला तीच मुलगी तुम्हाला जेल होऊ नये म्हणून स्वतःच्या स्वप्नांची कुर्बानी देते. हे बघा ताई माफ कर चूक झाली माझ्याकडून. पाहुणे चूक झाली माझ्याकडून. माझ्या डोक्यावरचा बोज हलका होण्यासाठी तिचं लग्नाचं वय नसताना पण मी तुमच्याशी लग्न लावून द्याय निघालो होतो. चूक झाली माझ्याकडून पण माझ्या लक्षात आलं नाही
हिला जर मी शिकवलं आणि मी मोठी झाली तर माझ्या डोक्यावरचा बोज हीच हलका करेल। एवढ्या बार माफ कर, इथून पुढे मी हिला खूप शिकवत, खूप खूप शिकवत हिला। असू द्या, तुमची तुमच्या लक्षात आले हेच महत्वाचे। डंगरे पाहुणा, तुमच्या मुलीला स्थळाची गरज नाही, शिक्षणाची गरज आहे, हे लक्षात घ्या। पाठिंबा द्या तेवढा तिला। येतो पाहुणा। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचा व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एका फनी व्हिडिओची लिंक दिली आहे। जसं की आता तुम्हाला पोस्टर दिसत असेल, पांडूचं लपडं सुंदरीने जाग्यावर पकडलं, तर हा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच जावा, व्हिडिओ बघा, त्याला सपोर्ट करा, लाईक करा, नक्की बघा। सो बाय, थँक्यू, आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।